नमस्कार, आज मी तुम्हाला उपवासाचा एक गोड पदार्थ दाखवणार आहे, राजगिराचा हलवा करणार आहे मी। आपण राजगिराच्या पिठाचा हलवा करतो। मी आता तुम्हाला राजगिराच्या लाह्या फोडून घरी त्याचा हलवा करून दाखवते। हा आपण लगेच फोडू शकतो कढईमध्ये घेऊन, राजगिरा विकत आणायची गरज नाही, लगेच फुटतात त्या लाह्या त्याच्या। आपण घरी तयार करू शकतो पाहिजे हवा तसा। तर ह्या लाह्या घेतले मी, दोन वाट्या घेतलेल्या आहे। हा राजगिरा मी तुम्हाला फोडून दाखवण्यासाठी घेतला थोडासा। आणि हलव्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकणार आहे, काजू बदाम तुम्हाला आवडत असेल तेवढं तुम्ही टाकू शकता। हे वेलदोडा आणि जायफळ पूड घेतली आहे, हे साजूक तूप घेतलं आहे आणि मी गुळाचा पाक करून घेतलेला आहे। आधी एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी टाकून त्याच्यामध्ये हा पाक करून घेतलेला आहे मी गुळाचा। हे दोन वाट्या लाह्या घेतलेल्या आहे। तर मी आता तुम्हाला राजगिऱ्याच्या लाह्या आधी फोडून दाखवते थोड्याशा, कशा फोडतात त्या, नंतर मग आपण हलवा करायला घेऊ। हे बघा, ही नॉनस्टिक कढई घेतली मी, ते तापत ठेवलेली आहे गॅसवरती। कढई आधी पूर्ण तापू द्यायची आपल्याला, तेव्हा आपण त्याच्यामध्ये राजगिरा टाकणार आहे। त्याच्याशिवाय ते लाही फुटणार नाही, नाही तर। हे बघा, आपली कढई तापलेली छान। आपण आता फोडून घेऊ छान आहे, असे मोठा चम्मच भरून टाकायचा आहे। राजगिरा कमीच टाकायचा, जास्त टाकला तर तो लवकर फुटणार नाही आणि जळणार। बाकीचा छान टाकली म्हणजे फुटतो तो फटाफट। असं थोडं झाकण ठेवायचं त्याच्यावरती। हे बघा, थोडीशी अशी हलवत राहायची कढई तापल्यानंतर। आणि गॅस मोठा ठेवायचा, झालेलं आहे आपलं फोडून। हा आता काढून घेऊ आपण। अशा प्रकारे तुम्ही राजगिरीच्या लाह्या घरी फोडून घेऊ शकता, काही जास्त वेळ लागत नाही त्याला। एक पाव राजगिऱ्याला 20-30 मिनिट लागतात, लगेच फोडता येतात त्या घरी। तर आता आपण आता हलवा करायला घेऊ। बघा, आपल्या कढईमध्ये आपण आता हा पाक टाकणार आहोत गुळाचा। तुम्ही साखरचा सुद्धा करू शकता हलवा, पण साखरेपेक्षा गूळ चांगला असतो तब्येतीला, म्हणून आपण गुळामध्येच करू। आणि तुम्ही सुद्धा गुळामध्येच करा शक्यतो। आपला पाक गरम झालेला आहे, त्यामध्ये मी ह्या लाह्या टाकणार आहे आता, आणि तूप वरतून टाकणार आहे त्याच्यामध्ये। तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही तूप टाकू शकता। असं हलवून घ्यायचं छान पाकामध्ये द्या। हे आता आपण शिजवणार आहे असं। कारण ह्या लाह्या ज्या आहेत, पाक जो आहे गुळाचा तो पूर्ण शोषून घेणार आहे। थोडंसं आपण आता हे 10 मिनिट थोडं घट्ट होऊ देऊ आणि थोडं झाकण ठेवू। बघा, 10 मिनिट झालेले आहे, आपण बघून घेऊ। हे बघा, छान असा कोरडा झालेला आहे आपला हलवा। पूर्ण पाक त्या लाह्यांनी शोषून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण तूप टाकणार। तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, कमी जास्त तुम्हाला आवडत असेल तसं। राजगिऱ्याचा आहे तो गुळाचं गूळ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे खूप मस्त असा पौष्टिक हलवा तयार होतो आहे तो। त्याच्यामध्ये काजू बदामचे काप वगैरे आपण केले, ते टाकून देऊ। तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता। आता याला परत आपण अजून 1-5 मिनिट झाकण ठेवून एक वाफ येऊ देऊ, आणि नंतर मग आपला हलवा हा खाण्यासाठी तयार होणार आहे। आणि झटपट तयार होतो तो 5 मिनिट। बघा, 5 मिनिट झालेले आहे,
आपला हलवा छान मस्त झालेला आहे, कलर आलेला आहे त्याला, तूप सुद्धा सुटलेलं आहे राजगिऱ्याच्या लाह्यांचा हलवा. त्याच्यामध्ये ही वेलदोडा आणि जायफळ पूड. आता पुढे उपवास येणार आषाढ महिना श्रावण महिना, तुम्ही अशा प्रकारे राजगिऱ्याचा हलवा करून खाऊ शकता, म्हणजे तुम्हाला थप्पा जाणार नाही, छान असं कॅल्शियम तुमच्या शरीरात जाणार आहे. आपला हलवा तयार झालेला आहे.